आम्ही शिव नमस्कार. कारण राजकारण या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. कारण राजकारणमध्ये आजचा विषय आहे भाजपचा घंटानाद. संपूर्ण देशामध्ये कोरोनाची महामारी अजूनही सुरू आहे. या संदर्भामध्ये अगदी मार्च महिन्यापासून तर आतापर्यंत बरेच लॉकडाऊन झाले आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन नंतर अनलॉक सुरू झालेले आहे. आता उद्यापासून अनलॉकचा चौथा टप्पा सुरू होत आहे. या चौथ्या टप्प्यामध्ये अनेक काही गोष्टी थोड्याफार प्रमाणामध्ये सुरू होणार आहे. परंतु या संदर्भामध्ये मागच्या काही दोन तीन दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये धार्मिक स्थळं मंदिरं सुरू करावीत या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक तालुका स्तरावर अगदी गाव पातळीवर सुद्धा काही ठिकाणी शहर भागामध्ये सुद्धा घंटानाद आंदोलन केलं आणि या माध्यमातून उद्धव ठाकरे सरकारचा निषेध करून या उद्धव ठाकरे सरकारला धार्मिक सहानुभूती नाही किंवा हिंदुत्ववाद हा मुद्दा त्यांनी सोडलेला आहे आणि म्हणूनच देशामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक स्थळं सुरू झाली तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये धार्मिक स्थळं प्रार्थना स्थळं मंदिरं सुरू होत नाही या संदर्भामध्ये शासनाला जाग आणण्यासाठी घंटानाद आंदोलन केलं. याची पार्श्वभूमी जर विचार केला तर यामध्ये भारतीय जनता पार्टीनं थोड्याफार प्रमाणामध्ये राजकारण केल्याची ही भूमिका या ठिकाणावरून दिसत आहे. कारण महाराष्ट्राचा जर विचार केला तर देशामध्ये ज्या पद्धतीनं कोरोना फैलावतोय त्याच्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे इतर राज्यांचा जर उल्लेख केला तर महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. अजून सामूहिक संसर्ग जरी होत नसला तरी सुद्धा रोजचे जे प्रमाण आहे कोरोना बाधितांचे ते प्रमाण मात्र अत्यंत चिंताजनक आहे. बरेचसे मृत्यू झालेले आहेत आणि या सगळ्या बाबतीमध्ये आज जरी अनलॉक झाला असला तरी सुद्धा काळजी घेणं, त्यानंतर जे काही गर्दी आहे ती गर्दी टाळणं ही अत्यंत आवश्यक आहे. राहिला मुद्दा मंदिराचा तर या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीने जे ऑब्जेक्शन घेतलं आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे दुकानं, दारूची दुकानं सुरू झाली, वेगवेगळी दुकानं सुरू झाली तरी मंदिर मात्र का सुरू नाही अशा पद्धतीचं त्यांचं मत आहे. आणि या संदर्भामध्ये त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे की केंद्र सरकारने आदेश दिलेले आहेत मात्र महाराष्ट्र सरकार मंदिरं सुरू करत नाही. मात्र यामध्ये भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी राजकारण करताना दिसतंय. कारण या भूमिकेमध्ये जर बघितलं आपण तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की केंद्राने जरी आदेश दिले असले, काही ठिकाणी तर असं म्हटलंय की केंद्राने आदेशच दिले नाही. केंद्र भारतीय जनता पार्टीची जी काही राज्य आहेत ज्यांची सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे अशा अनेक राज्यांमध्ये अजूनही धार्मिक स्थळं प्रार्थना स्थळं सुरू झालेली नाहीत. त्याच्यामुळे केवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली नाहीत अशा पद्धतीचा जो कावा किंवा अशा पद्धतीचा प्रचार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे तो 100% चुकीचा आहे. धार्मिक स्थळांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते. कारण महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठी मोठी धार्मिक स्थळं आहेत. अत्यंत महत्वाचं असलेला आपण पंढरीची जी वारी आहे ती वारी सुद्धा या ठिकाणी म्हणजे जी जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून कधीच खंडित झाली नाही हा त्या वारीचा वैशिष्ट्य आहे. परंतु ते वारी सुद्धा आपल्याला या ठिकाणी थांबावी लागली. लाखो भक्त पंढरपूरच्या वारीला जात असतात परंतु ती वारी सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबवण्यात आली. त्याच्यामुळे शेवटी अध्यात्म किंवा देव जो असतो हा आपल्यासाठी असतो आणि जर आपल्यालाच अशा पद्धतीची बाधा होणार असेल, कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होणार असेल, आपण बघितलं असेल की जी काही गणपती मंदिरे आहेत, शिवमंदिर आहे, या ठिकाणी विशिष्ट दिवशी तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते की ती गर्दी आवरणे पोलिसांना सुद्धा कठीण जात असतं. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाची महामारी संपूर्ण देशामध्ये चालू आहे, राज्यामध्ये चालू आहे, राज्यातल्या विविध तालुक्यांच्या मध्ये, विविध जिल्ह्यांच्या मध्ये असं कुठला जिल्हा राहिला नाही की ज्या ठिकाणी बाधितांचं प्रमाण वाढत नाही किंवा 100% थांबलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या ठिकाणी मंदिर सुरू करणं आणि त्या ठिकाणची गर्दी जर आवरता आली नाही तर मात्र आपण जी ज्याला तिसरी स्टेज म्हणतो त्या स्टेज पर्यंत पोहोचण्याचा धोका 100% आहे. आणि म्हणूनच जे काही सरकार आपलं आहे, महाआघाडीचं सरकार आहे, या सरकारने अजून तो निर्णय घेतलेला दिसत नाही. परंतु हळूहळू जे आता अनलॉक 4 टप्पा सुरू झालाय या माध्यमातून जसं जसं ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल, कारण जे काही आपण म्हणतो की जी सील केलेली गावं आहेत किंवा जे सेंटर आहे किंवा जो विभाग आहे त्या विभागामध्ये जर एखादं अशा पद्धतीचं धार्मिक मंदिर असेल तर त्या ठिकाणी जर आपण धार्मिक मंदिर किंवा कोणत्याही जातीचं धर्माचं असेल ते जर सुरू केलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. त्याच्यामुळे हे जे संभाव्य धोके आहेत हे संभाव्य धोके लक्षात घेतले पाहिजेत. त्याच्यामुळे मंदिरं उघडली नाहीत म्हणून केवळ राजकारण करण्यापेक्षा त्यामागची पार्श्वभूमी खऱ्या अर्थानं लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. केवळ पार्श्वभूमी लक्षात न घेता केवळ राजकारण करण्यासाठी जर भारतीय जनता पार्टीचा घंटानाद असेल तो घंटानाद 100% चुकीचा आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं जे घंटानाद आंदोलन आहे याच्यामध्ये राजकीय वास येतोय.
धार्मिक स्थळ चालू झाली पाहिजेत ही प्रत्येकाचीच भूमिका आहे, कारण हा महाराष्ट्र ही संतांची भूमिका आहे. या संतांच्या भूमिकेमध्ये आपण अध्यात्माला तितकंच महत्व दिलेलं आहे, द्यायलाही सुद्धा हवं. मात्र ज्या पद्धतीने आपण सांगतो की कोरोनाची पार्श्वभूमी किंवा कोरोनाची महामारी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे ज्या पद्धतीनं शासनानं ठरवलं असेल किंवा जर या ठिकाणी कोरोनाची महामारी किंवा कोरोनाचा फैलाव होऊ शकतो, तर मात्र धार्मिक स्थळं असतील, कोणत्याही जाती धर्माची असो, ती तोपर्यंत बंद राहणं आवश्यक आहे. मात्र याचा अर्थ असं नाही की आपल्याला पूजेला बंधन घातलेलं आहे. आपण घरामध्ये सुद्धा आपल्या देवाची, आपण ज्याला मानतो, त्याची पूजा करू शकता. त्याच्यामुळे मंदिरामध्येच गेल्यानंतरच आपली पूजा फलद्रूप होईल असं काही नाहीये. त्याच्यामुळे आपण जर खऱ्या अर्थानं भाविक असू, खऱ्या अर्थानं आध्यात्मिक असू, धार्मिक असू, तर आपण घरामध्ये आपल्या मंदिरामध्ये, जे आपल्या घरामध्ये आपण देव्हारा बनवलेला असेल, त्या ठिकाणी सुद्धा तशा पद्धतीनं पूजा करू शकता. त्याच्यामुळं कोरोनाच्या महामारीमध्ये देवांना बंदिस्त केलं असं काही म्हणता येणार नाही. देव नक्की बंद झालेले आहेत, मात्र देव आपल्या गाभाऱ्यामध्ये, आपल्या देव्हाऱ्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आहे, त्याची पूजा आपण करू शकता. त्याच्यामुळे हा जो घंटानाद आहे, या घंटानाला थोडासा राजकीय वास येतोय. अजून थोडीशी सबुरीची भूमिका घ्यावी आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये जे काही सध्याचं वातावरण आहे त्याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या संदर्भामध्ये काय तोडगा काढता येईल आणि कमीत कमी प्रमाण, म्हणजे जे कोरोनाचं प्रमाण आहे हे कमी कसं होईल, आणि त्याच्यानंतर 100% सगळीच दुकानं किंवा सगळ्याचे व्यवसाय ते चांगल्या पद्धतीनं सुरळीत कसं होतील, या दृष्टिकोनातून एकत्र येण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्ष काय आणि सत्ताधारी पक्ष काय, महाराष्ट्र वाचला पाहिजे. आणि महाराष्ट्रातली जनता वाचणार नसेल तर मात्र असे घंटानाद करण्यामध्ये काय अर्थ नाही. म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन घंटानाद करण्यापेक्षा आपल्या या महाराष्ट्रामधला जो कोरोना आहे तो हद्दपार कसा होईल या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे. तुर्तास कारण राजकारण मध्ये एवढंच. आपण पात्र आपली लोकप्रिय वृत्तवाहिनी लोक इन न्यूज चॅनल.